नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रणशिंग फुंकला असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने त्यांच्या तिसऱ्या उमेदवाराची घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच अनुषंगाने राज ठाकरे यांनी सोलापुरातून नवनिर्माण यात्रेला सुरुवात केली. या यात्रेत राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांच्या नावाची घोषणा केली. आज राज ठाकरे यांनी लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांनी लातूर ग्रामीणमधून उमेदवारी जाहीर केलेले संतोष नागरगोजे नेमके कोण आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मनसे प्रदेश सरचिटणीसपदी संतोष नागरगोजे यांनी काम पाहिलं असून राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रभावित होऊन संतोष नागरगोजे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. संतोष नागरगोजे यांच्याकडे सध्या लातूर जिल्हाध्यक्ष पद म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संतोष नागरगोजे हे काम पाहतात. 2024 विधानसभा निवडणुकीत लातूर ग्रामीणमधून मनसेकडून संतोष नागरगोजे हे उमेदवार असणार आहेत. नवनिर्माण यात्रेत राज ठाकरे हे टप्प्याटप्प्याने त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत असून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.